तेली समाज आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी समाजातील तरुणांनी दर्जेदार शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन थिप्पन्ना मजगी यांनी केले. ते तालुक्यातील निलजी गावातील शांतीधाम अलौकिक ध्यान मंदिरमध्ये रविवारी कर्नाटक राज्य तेली कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित कर्नाटक राज्य तेली कर्मचारी संघटनेच्या नवीन अधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभ पार पडला असून यावेळी ते म्हणाले की सर्वात गरीब कुटुंब असलेले हे समाज शिक्षणापासून वंचित आहे. शासकीय आकडेवारीचा विचार करता मुलांनी भरभराट केली पाहिजे आणि त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. यासाठी तेली विकास निगमची स्थापना करणे आवश्यक आहे. काही मुलांनी यापूर्वीच त्यांचे शिक्षण सोडले आहे आणि त्या मुलांच्या भविष्याचे काय होणार असा प्रश्न करण्यात आला आहे. मुलांच्या भविष्याबद्दल पालकांनी यासंदर्भात स्वतः तयार राहिले पाहिजे तर हा नियम बदलू शकतो. आम्ही सर्वांनी मिळून सरकारवर दबाव आणला पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी राज्य अध्यक्ष MD पाटील, राज्य गौरव अध्यक्ष RG पाटील आणि राज्य सचिव अशोक शिरूर, राजू गुणगी, हनुमंत गुडूर, जिल्ह्यातील समस्त तेली समाज, तेली कर्मचारी सह तेली महिला समाज बेळगाव उपस्थित होते.